हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण गवार बटाट्याची चमचमीत अशी मस्त कमी साहित्यामध्ये रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी बटाटा आणि गवार घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि त्याकरता आपल्याला फक्त एक कांदा लागणार आहे. तुम्ही चिरून घेतलेला आहे एक कांदा आणि आपला घरगुती मसाला, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, घरगुती मसाला एक चमचा आणि थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई तापायला ठेवायची आहे, थोडं तेल टाकून. तेल चांगलं गरम झाल्यावर मोहरी टाकायच्या आहेत. मोहरी चांगल्या तडतडू द्यायच्या आहेत आपल्याला. मोहरी जेव्हा अशा छान तडतडतील त्यानंतरनं कांदा ॲड करायचा आहे त्यामध्ये. कांदा ॲड करून घ्यायचा आणि तो छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला, थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. पाहू शकता तुम्ही, गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो मसाला मी दाखवला होता तुम्हाला, आपला घरगुती मसाला, तो ॲड करायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट कमी जास्त लागते तसं तुम्ही यूज करू शकता. पाहू शकता आपला कांदा असा थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आपण हा मसाला आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हा मसाला पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपला जी गवार आणि बटाटा होता तो ॲड करायचा आहे आणि ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. साधारण एक मिनटं छान अशी भाजी परतून घ्या, त्यामुळे काय होते की भाजीला एक छान अशी चव पण लागते. बघू शकता तुम्ही, असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बटाटे आणि गवार. परतून झाल्यावर त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करा. ते सगळं मिक्स करून घ्या. त्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि मध्ये आधी चेक करत राहायचं आहे. बघू शकता आपण, बटाटा जवळपास शिजलेला आहे, आपली भाजी होत आलेली आहे. तर हे सर्व पाणी जे आहे आपल्याला आटून घ्यायचं आहे. पाहू शकता फ्रेंड्स, आपली गवार बटाट्याची चमचमीत अशी मस्त भाजी रेडी झालेली आहे. बघा फ्रेंड्स, आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.